हेलो फ्रेंड्स, इन इलेक्ट्रोस्टैटिक वी हैव कंप्लीटेड थ्योरेटिकल एंड न्यूमेरिकल्स. नाउ वी विल स्टार्ट द सम एमसीक्यूज इन अ इलेक्ट्रोस्टैटिक. द इन अ मल्टीपल चॉइस क्वेश्चन, फर्स्ट वन इज डाइलेक्ट्रिक कांस्टेंट इज डिनोटेड बाय. डाइलेक्ट्रिक कांस्टेंट परमेबिलिटी ऑफ मीडियम इन बिटवीन द कांस्टेंट इज कॉल्ड डाइलेक्ट्रिक कांस्टेंट. इट इज डिनोटेड बाय डैश डैश. The dielectric constant is denoted by K. In a air medium, the value of dielectric constant is 1. Next one is the SI unit of electric flux is. Electric flux, number of lines passing normally through a given surface area. This is called as electric flux. It is denoted by phi. And its SI unit is dash dash. SI unit आहे electric flux volt meter. Volt meter. हे SI unit आहे electric flux. Electric flux phi equal to dash dash. आता हा क्वेश्चन आहे त्याचा फॉर्म्युला आहे. इलेक्ट्रिक फ्लक्स कशाला आपण पण फाय फ्लक्स फाय इक्वल टू डॅश डॅश आणि फ्लक्स फाय इज द प्रोडक्ट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इन टू डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स. डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स अँड ई एस हा झाला फॉर्म्युला फायचा. इलेक्ट्रिक फ्लक्स इज द प्रोडक्ट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इन टू डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट. नेक्स्ट द चार्ज ऑन इलेक्ट्रॉन इज. इलेक्ट्रॉन वर कुठल्या प्रकारचा चार्ज आहे तो किती आहे. द चार्ज ऑन इलेक्ट्रॉन इज डॅश डॅश. द चार्ज ऑन इलेक्ट्रॉन इज 1.6 इंटू 10⁻¹⁹ कुलोम. एवढा चार्ज आहे इलेक्ट्रॉन वर, ती व्हॅल्यू फिक्स आहे. देन द एसआय युनिट ऑफ चार्ज क्यू इज डॅश डॅश. चार्जचं युनिट काय आहे, कुलोम्ब. नेम ऑफ सायंटिस्ट वॉज डिस्कवर्ड दिस लॉ ऑफ कुलोम लॉ अँड द युनिट इज कुलोम. देन द एसआय युनिट ऑफ वर्क डन डब्ल्यू. वर्क डन काय कार्य झाले, कार्य झाले. द वर्क डन डब्ल्यू इज अ डॅश डॅश. युनिट वर्कचं युनिट काय, वर्क एक प्रकारची एनर्जी आहे, त्याचं युनिट आहे जूल. एनर्जीचं युनिट काय, जूल. वर्क डन पण जूल दाखवत. देन द चार्ज क्यू इज अ युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. क्यू युनिफॉर्मली म्हणजे हळूवारपणे संत गतीनं पुढे पुढे डिस्ट्रीब्युट होत आहे, डिवाइड होत आहे. डिस्ट्रीब्युटेड अलॉन्ग अ लिनियर कंडक्टर. लिनियर एका रेषेतलं सरळ रेषेतलं, याला म्हणायचं लिनियर कंडक्टर. सरळ रेषेतलं हा सर्क्युलर लिनियर कंडक्टर इज कॉल्ड डॅश डॅश. चार्ज क्यू डिस्ट्रीब्यूट होतोय एका कंडक्टर मधलं तर त्याला काय म्हणायचं. द चार्ज क्यू इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड अलॉन्ग अ लिनियर कंडक्टर इज कॉल्ड लिनियर चार्ज डेन्सिटी. इज कॉल्ड लिनियर चार्ज डेन्सिटी. त्याला लिनियर चार्ज डेन्सिटी म्हणायचं. नेक्स्ट द एसआय युनिट ऑफ लिनियर चार्ज डेन्सिटी. एसआय युनिट काय आहे लिनियर चार्ज डेन्सिटी. आता हा रॉड आहे, रॉड मधून चार्ज डिस्ट्रीब्युट झालेले आहेत, तर रॉडला आहे लेंथ एल आणि चार्ज काय क्यू. मग त्याचं युनिट आहे कुलोम. चार्ज कशात पोचतात, कुलोम मध्ये. आणि अंतर कशात पोचतात, मीटर. त्याचं युनिट आहे कुलोम पर मीटर. नेक्स्ट द लिनियर चार्ज डेन्सिटी लॅम्बडा. इट इज डिनोटेड बाय लॅम्बडा. उलटो वाय जे सिम्बॉल आहे लॅम्बडा. इज डिनोटेड बाय लॅम्बडा इज इक्वल टू डॅश डॅश. आणि त्याचा फॉर्म्युला आहे लॅम्बडा इक्वल टू क्यू बाय एल. क्यू मीन्स चार्ज, एल मीन्स लेंथ ऑफ लिनियर मटेरियल ऑर रॉड. नेक्स्ट द चार्ज क्यू इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड ओव्हर अ सरफेस एरिया. पूर्ण बॉडीच्या पृष्ठभागावरती सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युट झाले त्याला काय म्हणायचं. इज कॉल्ड ऍज डॅश डॅश. इज कॉल्ड ऍज डॅश डॅश. आणि त्याला म्हणायचं सरफेस चार्ज डेन्सिटी. त्याला पूर्ण सरफेसवर एंटायर झाले सरफेस चार्ज डेन्सिटी. नेक्स्ट द एसआय युनिट ऑफ सरफेस चार्ज डेन्सिटी इज. पूर्ण बॉडीच्या पृष्ठभागावर सरफेस जर सरफेसवरती चार्ज डिस्ट्रीब्युट झाले पूर्ण एरिया व्यापला म्हणजेच क्यू. आणि एरिया कशात दाखवतो आपण, ए. मग त्याचं युनिट आहे कुलोम पर मीटर स्क्वेअर. कुलोम चार्ज आणि एरिया मीटर स्क्वेअर लांबी गुणिले रुंदी. नेक्स्ट द सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा. हा सिम्बॉल सिग्माचा. द सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा इक्वल टू डॅश डॅश.
आणि सिग्मा बरोबर काय 4 भागिले एरिया म्हणजे q अपॉन एरिया a. नेक्स्ट द चार्ज q इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. चार्ज q हे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड व्हायले थ्रू आउट म्हणजे पूर्ण पृष्ठभागावर. ओ व्हॉल्यूम, पूर्ण व्हॉल्यूम मध्ये पूर्ण जागा व्यापून इज कॉल्ड एज डॅश. चार्ज क्यू युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड होत आहे थ्रू आउट अ व्हॉल्यूम इज कॉल्ड एज डॅश डॅश अँड दिस इज कॉल्ड व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी पूर्ण घनतेने घेतले. द एसआय युनिट ऑफ व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी इज डॅश डॅश. एसआय युनिट काय आहे व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटीचं आणि एसआय युनिट आहे चार्ज क्यू अपॉन एम स्क्वेअर और त्याला आपण म्हणू शकतो कुलोम पर मीटर क्यूब. चार्ज कशाला दाखवतो आपण कुलोम. कुलोम पर मीटर क्यूब हे युनिट आहे व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. नेक्स्ट लास्ट वन इज द व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी रो न दाखवायचं. रो हा सिम्बॉल आहे लवकर तो मराठीत आपण त्याला रो म्हणायचं. इज अ डॅश डॅश आणि व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी सिग्मा रो बरोबर क्यू अपॉन व्ही. क्यू मीन्स चार्ज, व्ही मीन्स व्हॉल्यूम.